ce pân se dă sanga. Amii păriei eu ăsta coru șectoi, tu mă lă mai tine. Ai, papuse, magea yogyatevar să unșa e ca tu mă lă? Să unșe ne e. Pân tu mi una nava dau coru șecta. Istrii e tu-mi citeși. E că ne? Mi zăr ca șer kela, dar छबीचं कुंकू पुसाल असं म्हणाला होता ना तुम्ही कधीतरी. ते सत्यात उतरवा. आता तुम्ही जे बोललात ना ते लक्षात ठेवा. सर्व बुद्धी पण बापू साहेब अभिनंदन. उद्या तुमचं भाग्य बदलणार. आमदार गजराज धोंडे पाटील यांचा विजय असेल. उद्यासाठी जपून ठेव. चला. आम्हाला ती पूर्ती मेल्याची पक्की खबर मिळाली पाहिजे. खबर मिळाली पाहिजे. युवराज मध्ये आले. युवराज मध्ये आले. युवराज तर त्याला पण संपत. त्याला पण संपत. त्याला पण राजकारणात नाती गोती महत्वाची. गोती महत्वाची. सत्ता महत्वाची. सत्ता महत्वाची. खुर्ची महत्वाची. खुर्ची महत्वाची. आम्हाला आमची आमदारकी महत्वाची. आमदारकी महत्वाची. उद्या आम्ही आमदार झाल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर. खबर मिळाल्यानंतर. उद्या आम्हाला ती पूर्ती मेल्याची पक्की खबर मिळाली पाहिजे. खबर मिळाली पाहिजे. खबर मिळाली पाहिजे. गजराज धोंडे पाटील पिंकी चुकीला माफ करते. अपराध झाला नाही. स्वतःच्या मुलाचा जीव घ्यायला निघाला. नाही, मी माझ्या धरींचा जीव जाऊ देणार नाही. धनी, पण तुम्हाला दिलेलं प्रॉमिस तोडते. बापू साहेब, लईच वेस्ट माणूस आहे हो तुम्ही. आता तुम्हाला धडा शिकवलाच पाहिजे. हा याच घरात राहून तुमचे समजे इरादे धुळीला मिळवले तर नावाची पिंकी नाही. बापू साहेब, मारणं सोडा. माझ्या धनींच्या केसाला मी धक्का लागू देणार नाही. आता पिंकीला जो नडला. पिंकीला जो नडला. पिंकीला जो त्याला तिनं तिथंच काढला. तिनं तिथंच काढला.
आज अपेक्षेप्रमाणे आडगावच्या सरपंच पिंकी धोंडे पाटील यांच्या सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली आहे आणि त्यांचे सासरे गजराज धोंडे पाटील यांनी आपले निशाण फडकवले आहे. गजराज धोंडे पाटील हे तब्बल 1,09,672 मतांनी निवडून आलेले आहेत. तर आडगावकरांनी आपल्या लाडक्या पिंकीला या निकालातून एक आगळीच श्रद्धांजली वाहिली आहे. आमदारकीच्या या निवडणुकीमध्ये 3 जणांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. हा विजय बापूसाहेबांचा नाही तुमचा आहे. पण त्यांच्या या घाणेरड्या राजकारणात ना हे लक्षात ठेवलं जाणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला, त्यांना निवडून आणलं, तुमचं काम संपलं. आता हे बापूसाहेबांचं घाणेरडं राजकारण त्यांचं त्यांना लखला. त्यांच्या या घाणेरड्या राजकारणाचा तुमचा संबंध संपला. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. त्याने एवढं तुम्ही आम्हाला सरप्राईज दिलं पण सुरुवातीला आम्ही नाही बोललो नाही तुमच्याशी. पण काय करणार, टेन्शन आहे, काळजी हो, पण त्याची भरपाई आज आम्ही करणार. काल तुम्ही आम्हाला सरप्राईज दिलं, आज आम्ही तुम्हाला द्या. बापूसाहेब, आज ऑफिशियली अभिनंदन. आमदार गजराजराव धोंडे पाटील लक्षात आहे म्हणजे तुमच्या. बापूसाहेब, इच्छा असून सुद्धा विजयाचा गुलाल अंगावर घेता येत नाही, याचं वाईट वाटतं ना तुम्हाला? मला पण वाटतंय बापूसाहेब. आठवड्याच्या पुरीची काय खबर? काय विचारतोय मी? अजून तरी नाही बापूसाहेब. अख्खा मतदारसंघ पिंजून काढलाय पण सापडली नाही अजून. शोधा मग.